आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेडशा येथील कृष्णा काठाची लागली वाट, अधिकाऱ्यांनी फिरवली पाट, कन्यागत मधला निधी झाला भुई सपाट. शेडशा येथे कन्यागत महापर्व काळाच्या निमित्ताने कृष्णा काठावर भक्त आणि नागरिकांच्या सोयीसाठी घाट बांधण्यात आला, पण सध्या हा घाट अखेरची घटका मोजतोय. सध्या हा घाट असुरक्षित झाला आहे. कन्यागत महापर्व काळाचे वर्ष संपलं आणि घाटही आपलं आयुष्य संपून घेतोय. शेडशा ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ तक्रार करणं आवश्यक होतं, पण त्यांच्याकडून असं घडलं नाही आणि याचा विपरीत परिणाम कन्यागत मधून आलेला निधी केवळ कंत्राटदारांसाठी होता असा समज आता जनतेचा झाला आहे. या घटनेबद्दल लोकात नाराजी असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी शेडशाळहून मोहन जमादार. ग्रामपंचायत एक सदस्यच होतो 10 वर्षाच्या पलीकडं, आणि आता हिनी आल्यात महापर्व काळामध्ये जे येऊन बघून गेल्यात, सरपंच असून दे किंवा डेप्युटी असून दे, कोणी असून दे, त्यापासून आतापर्यंत कोणी इथं आलो म्हणजे यायला तयार नाहीत. म्हणजे परिस्थिती काय झाली इथं बघायला? कशाची? हे जाळीची, जाळी मारलेली घाटाची. हा, घाटाची. कोण पण यायला परिस्थिती, आणि असं डबर पडलेत सगळं पावसानं, ते मोजून घ्या म्हणून 4 वेळा सांगितलं, कोण मोजून घ्यायला पण तयार नाहीत.